निर्दोष असतील तर कोर्टासमोर ते पुरावे सादर करू शकतील आणि त्यांना मग कस्टडीमध्ये जायला लागणार नाही. आणि जर ते खरोखर दोषी आढळले असतील आणि त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे असतील तर मात्र त्यांना कस्टडी दिली जाईल ही वस्तुस्थिती असते. आणि त्याच्यामध्ये आम्ही कशी कधी अशी मागणी केलेली नाही की त्यांच्याविरुद्ध कारवाई करा. खरं तर त्यांच्या संबंधित जे त्यांचे चुलत भाऊ आहेत त्यांना वर्षापेक्षा जास्त काळामध्ये अटक झालेली आहे, परंतु संजयजींना सातत्याने मुदत देण्यात आलेली होती आणि तेसुद्धा मुदत मागत होते. ही वस्तुस्थिती आपल्याच मार्फत आमच्यापर्यंत पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आज ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या केवळ राजकीय व्यक्तींवर झालेल्या आहेत असं नाही, तर अनेक मोठे मोठे बिल्डर जे मुंबईतील असतील जे पुण्यातील असतील त्यांना या ज्या रिडेव्हलपमेंटच्या स्कीम आहेत याच्या संदर्भात आज अनेक लोक हे जेलमध्ये आहेत आणि ते कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी संबंधित नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.